मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. परभणीमध्ये जरांगेंच्या 3 तर लातूरमध्ये 1 सभा. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आज निकाल. 150 कोटींच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी. सर्वपक्षीय खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज देशभरात विरोधकांचं आंदोलन. दिल्ली मुंबई पुण्यामध्ये इंडिया आघाडीचे खासदार निदर्शन करणार. नवी दिल्लीमध्ये आजपासून भाजपची 2 दिवसीय बैठक. सर्व राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना निमंत्रण. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीची दुकानं पहाटेपर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारची परवानगी. पब बार अँड रेस्टॉरंट्सलाही 5 वाजेपर्यंतची परवानगी. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रुजभूषण सिंग यांच्या गोटातील पदाधिकारी. अध्यक्षपदाच्या निकालानंतर कुस्तीपटू आक्रमक. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सैन्याच्या वाहनावरती अतिरेक्यांचा हल्ला. 4 जवान शहीद तर 3 जवान जखमी. राज्यात पुढचे 5 दिवस गारठा कायम. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी वाढण्याची शक्यता तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमान वाढण्याचा अंदाज. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.